मुख्यमंत्री पदासंदर्भात शरद पवार यांनी अतिशय मोठं वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री पदासाठी आमच्याकडे कुणालाही रस नाही असं पवार म्हणतायत. आम्हाला परिवर्तन हवंय तर जनतेला पर्याय हवाय असं पवारांचं म्हणणं आहे. आमच्या पक्षाकडून कुणीही दावेदार असणार नाही असंही पवार यांनी स्पष्टच केलं. माझ्या पक्षापासून मी सिव्हिल सांगू इच्छितो की आमच्याकडे कुणाला इंटरेस्ट नाही, आमच्याकडून कुणाला प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला महाराष्ट्राचं सत्तेत परिवर्तन हवं आहे आणि सत्तेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्याच्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे. आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही, माझा तो प्रश्नच नाही. आणि त्यामुळे हा प्रश्न आता एवढा उभा करण्याच्या सवयीची काही आवश्यकता नाही. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना वाटतं की मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा व्हावा. स्वाभाविक आहे, त्या पक्षाचे नेते जर बोलत असतील तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना ताकद देण्यासाठी जो तो पक्ष प्रयत्न करत असतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.